आजपर्यंत मला वाटतं 1500 कोळ्यांनी फेकलेले. परत हा याच्या 2 दिवसामध्ये याच्यामध्ये जो अटॅक आहे हा वाढलेला आहे. तर याचे येण्याचे प्रमुख कारण काय की बा नेमकं कशामुळे इथे आला व्हायरस एक आला. व्हायरस मागच्या 10 ते 15 दिवसापासून आपलं जो वातावरण आहे जिमझिम पाऊस आहे एकदम जोरात सुद्धा नाही गेलो पाऊस आला एकदम निघाला. तापमान 24 आणि 25 खाली हा तापमान आणि ह्या ह्युमिड वातावरण हा खूप अत्यंत पोषक आहे. हे मावा आणि हे सिम्प्टम्स आणि हे व्हायरस इन्फेक्शन. पण माझ्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की बा फक्त जो रोप लावला आहे त्या रोपवर जास्त अटॅक आहे याचा साधारण जे नाही आहे असं नाही. रोप आपण पहिले दिसणार आहे. रोप नाजूक असतात कंट्रोल कंडिशनमध्ये तयार केलेले असतात दुसूचित पानं असतात तर मावा त्याच्यावर अटॅक अगोदर करणार आणि मग कंदाचे जे पानं वगैरे असतात ते उमतो वातावरणातले असतात थोडं स्टडी असतात आरडी म्हणतो ना आपण थोडं शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की बा आपण रोप घ्यायचं कारण असं आहे की बा त्याच्यावर अटॅक येत नाही रोग नाही आला पाहिजे म्हणून आपण ते डेव्हलप होईल विकसित होईल रोग घेतो. रोग येत नाही रोग त्याचा फायदा काय तुम्हाला रोग रेजिस्टंट म्हणून ते विकत नाही तुम्हाला रोग मुक्त तुम्हाला आम्ही रोपं देतो असं त्यांचं म्हणणं आहे. हे रेजिस्टंट आहे याच्यानंतर येणारच नाही असं त्यांचाही दावा नाही आणि ते करू शकणारही नाही आला की आम्ही आता सध्या जे ते रुमाला रोपं देतो हे रोग मुक्त आहे परंतु तुम्ही लावल्यानंतर याच्यावर रोग येणार नाही असं ते दावा करणार नाही कारण आजपर्यंत जगात हा CFB रजिस्टर्ड व्हरायटी निघालेली नाही. CFB रजिस्टर्ड व्हरायटी अजूनही निघालेली नाही जगात तसं हे नाही कारण त्यात आपले ही जे आहे ना तसं बी तयार होऊ शकत नाही एम्ब्रियो अबॉर्शन होतो म्हणून ज्याचे जे नॉर्मल आपले पिकामध्ये जसे हायब्रिडायझेशन क्रॉसिंग होतं तसं त्यामध्ये शक्य नाही म्हणून खूप अवघड गोष्ट आहे हायब्रिड वगैरे काढणे म्हणून याच्यामध्ये रेजिस्टंट व्हरायटीज देखील जवळपास अशक्य आहे. मग आता तुम्ही म्हणण्यानुसार यांनी जर 1500 कोळं या 3000 म्हटले फेकले तर परत हा व्हायरस अजून याच्यावर येतो आहे कसं एकदा झालेलं आहे ना आता तुमचं पहा खूप तण आहेच केले दरवर्षी तुम्ही टिश्यू कचवला दरवर्षी मग यायला पाहिजे येत नाही ना मला असं माहिती की याला सोबत जोड मिळाली त्याला हे वातावरण थोडी नाही सर शेतकऱ्याचा असा शेतकऱ्याचा असा आरोप आहे की जैनचेच का होत आहे असे आता ते सायंटिफिकली सांगत जैन वगैरे आम्ही नाही कोणतीही बायोटेक कंपनीचे टिश्यू कल्चर रोप जे असतात एक तर ते तयार करतात मला तेच म्हणायचं तुम्ही दरवर्षी जयंतीच घेतात मागच्या वर्षी मागच्या वर्षी मग का त्यांच्यामध्ये होत असेल तर दरवर्षीच यायला पाहिजे असं मला तर आम्ही त्याच्यासाठी क्वालिटी कंट्रोलकडे हे केली आहे तक्रार त्याच्यासाठी किंवा यांनी जे बॅच या शेतकऱ्यांना अलॉट केली आहे तर मग ते पूर्ण बॅच त्या याच्याशी निगडीत आहे का नाही म्हणजे कोण त्यांनी ज्यांना मला माहिती आहे दिलेलं आहे कोण क्वालिटी कंट्रोलवाले असतात तिकडे आपलं रावेरला आम्ही रावेर सगळं ठीक आहे ते रोपं तयार करताना तिथे इन्स्पेक्टर कोणी असतो का माझं काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं आमचं काय म्हणणं आहे किंवा तुम्ही ते चेक करा ना त्याची चौकशी करा किंवा त्यांनी विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून मी 10 वेळेस कमिशनर यांचा डायरेक्ट ऑडियन्स आहे ते की कोणीतरी त्यांचा जे बायोटेकमध्ये जे रोपं तयार ते पाहिजे इन्स्पेक्टर की हे रोपं तयार कशी करतात इंडेक्सिंग करतात का खरोखर किती करतात काय प्रमाणात करतात रोपं किती तयार होतात आता आम्ही तेव्हापासून सांगतोय तर शासन लक्ष देत ना हा खूप वेगळा विषय पुन्हा याची गलत करू नका यामध्ये गलतचा विषय
खूप वेळ झाला मग आमदार साहेब जून जुलैची जी जून जुलैची जी लागवड आहे ना त्याच्यामध्ये हा व्हायरस असला टोटल मी त्याचं कारण एकच सांगितलेलं की टेम्परेचर जो आहे जून जुलैमध्ये हे त्याला फार पोषक मिळालेलं आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम आला. आपण शेजारी बघितलं थोडस मोठं होतं त्याच्यामध्ये नाही, त्याच्यापेक्षा थोडस मोठं असेल तर त्याच्यामध्ये त्या तापमानामध्ये त्या रेंज मध्ये सापड्यामुळे जास्त दिसते. तुम्ही नाही मी सुद्धा हे सांगू शकणार नाही ह्यामध्ये व्हायरस आहे की नाही. बाह्य रूपाने कसं समजणार तुम्हाला असं आहे ना ते आता सर्टिफाईड झाले ना इंजेक्शन केले तेच तर म्हणणं हे 15 रुपयाचं फोड 15-20 रुपये कोणाचा नफा आणि त्याला 15-20 रुपये लागवड हा जो खर्च आहे याची जर शासन दरबारी तुम्ही म्हणजे वरिष्ठांना तसा अहवाल तयार कराय असं नाही करता येणार त्याला सिद्ध कसं करणार तुम्ही सांगा ना सिद्ध. एक आर्थिक क्षेत्रांना हे पाहिजे ना आर्थिकाचं ते पाठपुरावा करू शकता ना सर पाठपुरावा थोडा पाठपुरावा करण्यासाठी सांगावंच लागणार की या रूपामधूनच आलेलं आहे जैन मधून मिळणार या रूपावर आहे एवढं तुम्ही रूपावर आहे आम्ही देतो ना आमच्या रूपामधून आलं हे होणार नाही ना ते मी पुढचं सांगतो तुम्हाला आलं लक्षात तुमच्याकडून तर लिहून घेतलेले त्याने रोग रोगमुक्ती मिळाले मी तिथेच सेल्फ फिट झाली रोग तुमच्या घरात याच्या अगदी सह्या कर दिला सगळ्या सांगतो पुढच्या सांगतो यंदा घेणार आहे सांगितलं उपाय नाही उपडून बाहेर फेकायचं बाहेरच्या कंपनी आहे ना झालं ते दहा वेळा सांगितलं निरोगी काय काढी झाड राहील.